नमस्कार, प्रतिभा फिरोदियाज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। पितृपक्ष पंधरवडा चालू आहे, त्या निमित्ताने आज मी तुम्हाला आळूच्या पानाची पातळ भाजी दाखवणार आहे। आता त्या आळूच्या पानाच्या भाज्यांमध्ये दोन तीन प्रकारे ती भाजी केली जाते, त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि एक प्रकारची भाजी कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे। हे मी असे काळपट देठांची आळूची पानं घेतलेली आहेत। आपल्याला शक्यतो काळपट देठांचीच पानं घ्यायची आहेत। हा आहे आंबट चुका, हा आहे मुळा आणि लसूण। आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या पद्धतीने कोणती भाजी कशी बनवली जाते, ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ही भाजी बनवायची आहे। आता ही आळूच्या पानाची देठं मी अशी कापून घेत आहे। आळूच्या पानामध्ये खाजरी पानं पण येतात, काही का आळूला खाज येतच असते, म्हणून आपण ही मिठाच्या पानाने आळू धुवून घ्यायची, नाहीतरी आपण हिरवा पालेभाज्या मिठाच्या पाण्यानेच धुवून घेतो, मी नेहमी सांगत असते। आणि हे आळूची पानं आता स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। दोन ते तीन वेळा आपण ही पाने धुवून घेऊयात। थोडंसं मीठ टाकून ही आळूची पानं मी धुवून घेतली आहे, स्वच्छ केलीत एकदम। आणि आता आपल्याला हे आळूचे जे देठ आहेत हे पण आपल्याला सोलून घ्यायचे आहेत। दाखवते मी कसं सोलायचं ते। हे देठ अशा पद्धतीने आपल्याला सोलून घ्यायचे आहेत। देठामध्ये पण एक पौष्टिकपणा असतो, म्हणून हे बारीक देठांचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। आता बऱ्याच जणांना घशाचा त्रास होतो, त्यांनी हे देठ न घेता जरी भाजी केली तरी चालू शकते। तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे देठ घेत आहे। तसं माझ्या आमच्याकडे थोडंसं देठ कमीच घेतो आम्ही। मी भाजीसाठी हे एकच देठ घेतलेलं आहे। तुम्ही सगळे जेवढे आळूची पानं आहेत ते सगळ्यांची देठ घेतली तरी चालतील। आता आळूच्या पानाबरोबर एक आंबटपणा येण्यासाठी, तर एवढ्या पानांसाठी एक 5-6 पानं मी घेतलेली आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला एवढा आंबट चुका हवा आहे। आता हा आंबट चुका मी स्वच्छ करून घेते। हे आंबट चुका पण मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। भाज्यांवरती आजकाल औषध फवारणी जास्त होती, म्हणून आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायची आहे। तर 2-3 वेळा भाजी धुवून घ्यायची, मीठ टाकायचे थोडंसं मग धुवायची आहे। तर मी ही एकदम स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आता त्याबरोबर आपल्याला आता काही जण मुळा टाकतात, तर माझ्या काही मैत्रिणी अशा आहेत की त्या फक्त आळूची पानं शिजवायला घालतात पातेल्यात, त्यात तेल टाकतात आणि ती भाजी शिजून घेतात। काही जण हा आंबट चुका, आळूची पानं आणि मुळा मिक्स करून याची भाजी करतात। आता मी काय करते, आंबट चुका नसेल तर मी माझ्याकडे नेहमी आळूची पानं आणि चिंचगूळ भिजवलेले हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, थोडं बेसन पीठ याचीच भाजी करते। ही पण अतिशय सुंदर होते। आता ही थोडीशी आपण मुळ्याचे वरचे साल काढून घेऊया। मुळा आपल्याला थोडाच वापरायचा आहे, जास्त वापरायचा नाही आहे आणि फार निबर मुळा नको आहे, ते आपण पाहून घ्यायचं आहे। हा मुळा कवळाच आहे, याचे मी असे तुकडे करून घेतले आहेत। आता हे सगळं तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला मुळा घालून भाजी करायची असेल तर मुळा घालून करा। प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी ही भाजी केली जाते, म्हणून मी आज तुम्हाला हे प्रकार सगळे याची माहिती पण देत आहे आणि एखादी भाजीही दाखवणार पण आहे। आता हे थोडेसेच माझे आता 2 ते 3 व्यक्तींसाठी भाजी असल्यामुळे मला एवढा मुळा पास झाला, अगदी मी छोटासा असा मुळा घेतलेला आहे। आंबट चुका आळूच्या पानाच्या मानाने खूप घ्यायचा नाही आहे, असं नको व्हायला की ती भाजी खूप आंबट होते, म्हणून त्याच्या प्रमाणातच आपल्याला कमी प्रमाणातच थोडासा आंबट चुका घ्यायचा आहे। आता पितृपक्ष पंधरवड्यामध्ये प्रत्येक ठिकाणचं वेगळं वेगळं मत आहे। बऱ्याच ठिकाणी लसूण कांदा पितृपक्ष पंधरवड्यांच्या भाज्यामध्ये घालत नाही आणि बऱ्याच ठिकाणी घालतात पण। मी माझ्या अनेक मैत्रिणी आहेत किंवा इतरांकडून पण ही माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे। तर मी पण लसूण कधीच घालत नाही, मी नेहमी करते ती साधीच भाजी करते, म्हणजे ज्यांना लसूण खायचा नाही आहे ते हे भाजी खाऊ शकतात। ही भाजी डोळ्यांसाठी तर अतिशय उत्तम आहे आणि पाचक पण आहे। आता हे हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे मी भिजवलेत, आता हे 1/2-1 तास झाला असेल,
पण समजा तुमच्याकडे भिजवायला वेळ नाहीये तर तुम्ही ते तसेच घेऊन कुकरमध्ये लावले तरी चालतात. आता ही आळूची पानं मी चिरून घेणार आहे. याची अशी गोल गुंडाळी करून हे या पद्धतीने तुम्ही बारीक चिरून घ्यायचे आहे. आता ही चिरलेली पानं अशीच तुम्ही एका पातेल्यात घेऊन, आता मी पाण्यात घालते अगोदर, तर थोडंसं मीठ घालते म्हणजे त्याला आपल्या हातांना बोटांना पण खाज येत नाही. थोडंसंच मीठ घातलेलं आहे, हे देठ पण मी घालते त्याच्यामध्ये. काय होतं, आपण जेव्हा ही भाजी हाताळतो तेव्हा आपल्या हातांना पण मग खाज येते, किंवा थोडासा तेलाचा हात जरी घेतला तरी चालतो. तर यामध्ये आपल्याला आता ही आंबट चुक्याची भाजी पण थोडीशी चिरून घालायची आहे. आणि अगदी ज्या ज्या सीझनमध्ये ज्या ज्या भाज्या येतात त्या त्या आपण अवश्य खायलाच पाहिजे. तसा आळू हा 12 महिने मिळतो. आळूची भाजी आपल्या जेवणात हवीच, डोळ्यासाठी ती अतिशय उत्तम आहे. आपले डोळे कोरडे पडत नाही, डोळ्यांची दृष्टी सुधारते, त्यासाठी हे आळूचं सेवन आपण 8-15 दिवसांनी ही भाजी करायलाच पाहिजे, खूप छान लागते. आता तुम्हाला थोडा आंबट चुका जास्त वाटत असेल तर तो तुम्ही कमी करू शकता. आता जर आंबट चुका नसेल तर चिंचगुळांनी आपण ही भाजी बनवू शकतो. आता माझी एक मैत्रीण असं हे पाण्यात भिजत, एक चमचा तेल टाकते, पाणी टाकते आणि अशीच गॅसवर शिजवते. पण मी आता हे कुकरमध्ये लावणार आहे आणि कुकरमध्ये प्रेशर आलं की त्याच्या शिट्ट्या न घेता 10 ते 15 मिनिट मी ही भाजी शिजवून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी हे भिजवलेले शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ, हे मी पोहाचे 1-1 चमचा डाळ घे 1 ते 1.5 चमचा पोह हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे माझे कच्चेच आहे. ही वाटी आपण अशी या भाजीच्या याच्यामध्ये ठेवायची आहे. या भाजीमध्ये आपण आळूची आणि आंबट चुक्याची भाजी जी ठेवलेली आहे त्यामध्ये थोडं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. हे पाहिजे एवढं पाणी मी घातलेलं आहे. आपल्याला इतकं पण पाणी नाही घालायचं की ते फेकून द्यावं लागेल, आपल्याला ते सगळं पाणी वापरायचं आहे. आणि हे मुळ्याचे तुकडे पण मी एक साईडला असे हे शिजायला ठेवणार आहे. आता मी ह्या आळूच्या पानाबरोबर तांदूळ आम्ही भात पण घेतो, छान लागतो अतिशय भात, तर खूप सुंदर लागतो. मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे, अगदी थोडंसं हरभरे आणि याच्यामध्ये, आणि हे असंच ठेवणार आहे कारण हे खूप शिजून गाळ होऊ नये म्हणून हे असेच वेगळे ठेवलेले आहेत. हे वेगळं काय ठेवलं तर आपल्याला ही भाजी नंतर हटवून घ्यायची, एकतर रवीने हटायची किंवा मिक्सरमध्ये हटायचे, आणि हे आपल्याला अख्खे असं खायलामध्ये छान छान लागतात म्हणून असं वेगळं ठेवायचं. आता याच्याबरोबर मी भात पण लावणार आहे. तर हे तांदूळ मी 1 तास अगोदरच भिजवलेले आहेत. तुम्ही पण असं वरण भात शिजवायचं असेल तर तुम्ही 1 तास अगोदर वरण भात भिजून ठेवलं तर त्याचे तुम्हाला पोषण मूल्य चांगले मिळतात. आणि तुम्ही हा फक्त आता डाळ तांदळाला किती कुकर लागतो, 15 ते 20 मिनिट, प्रत्येकाचा वेगळा वेगळा कुकर असतो, कुणाच्या लवकर शिट्ट्या येतात, कुणाच्या उशिरा येतात, त्याप्रमाणे तुम्ही तुमचे हे किती वेळ लागतो शिजायला हे तुम्ही ठरवायचं आहे. कडधान्यासाठी 20-25 मिनटं लागतात. आता मी हा 15 मिनटं प्रेशर आलं की शिट्टी न घेता हे सगळं शिजून घेणार आहे. आता यातली जी पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवायची आहे. आता मी हे कुकरला शिजून घेणार आहे. कुकरला प्रेशर आलं की गॅस मीडियम किंवा छोटा ठेवणार आणि 15 ते 20 मिनिट हे मी शिजून घेणार आहे. आणि नंतर 15-20 मिनिटांनी गॅस बंद करून लगेच कुकर उघडायचा नाही आहे, परत 10 ते 15 मिनिट हा राहू द्यायचा आहे, म्हणजे आपलं अगदी अन्न छान शिजतं. मी सांगितल्याप्रमाणे मी 15 ते 20 मिनिट हे भाजी मंद याच्यावरती शिजून घेतलेली आहे. कुकरला शिट्ट्या दिलेल्या नाही आहेत. आणि आता हे मी डाळ पण आपली छान शिजलेली आहे.
हे एक बाजूला काढून घेते. आणि आता आपल्याला याच्यामध्ये, आता तुम्हाला जर मिक्सरवर बारीक फिरवायचं असेल तर याला थंड होऊ द्यायचं आहे, गरम फिरवायचं नाही, नाहीतर ते झाकण उघडून अंगावर उडू शकतो. तर आता यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत. ही अशी चमच्यानी भाजी तुम्ही एकजीव करू शकता किंवा रवीनी पण करू शकता, अशी पण ती एकजीव होते. आणि नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये पण हिला असं एकजीव करून घेऊ शकता. मी तर शक्यतो मिक्सरवरच, थोडंसं पटकन मला गडबड असते त्यामुळे मी पटकन मिक्सरवरच फिरून घेते. आता तुम्हाला दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ, एक पोहाचा 1 ते 1.5 चमचा मी याच्यामध्ये बेसन पीठ घातले की त्या भाजीला आपल्या थोडासा एक घट्टपणा आला पाहिजे, याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत. हे लगेच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता कोणाकोणाला ही अशीच भाजी आवडते, कुणाला खूप एकजीव झालेली पाहिजे, तर म्हणून मग मिक्सरवर करायची. तुम्ही थोडंसं बेसन पीठ दुसऱ्या पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा ते व्यवस्थित कालवून घेऊन सुद्धा याच्यामध्ये घालू शकता, म्हणजे अशा गाठी त्याच्यामध्ये पडणार नाही आहेत. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. मी साधारण 1 चमचा याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. माझ्याकडे धनाजिराची पूड असते केलेली, नेहमी मी घालत असते प्रत्येक भाजीला. धनाजिरा पूड 1 चमचा घातलेली आहे. थोडासा हिंग घातलेला आहे, 1/2 चमचा हळद घातलेली आहे. आणि मी लाल तिखटच घालते, मी हिरवी मिरची लसूण वगैरे काहीच घालत नाही. आता मला जास्त तिखट नको आहे म्हणून मी ही मिरची थोडीच घालते, आणि माझी फार तिखट पण आहे, थोडीशी फिक्कीच बनवते. तुम्ही पण तुमच्या घरात वयस्कर माणसं मुलं खाणारे असेल तर फार तिखट बनवूच नका, कारण त्यांची काळजी घेणे आपले गरजेचं आहे. वयस्कर माणसाच्या निमित्ताने मला आठवलं की आपण श्राद्धाच्या महिन्यानिमित्त ही भाजी पाहतोय, तर हे श्राद्ध पितृपक्ष पंधरवडा का आता आपले पूर्वज जे गेलेले आहेत, आपण त्यांच्या कर्तृत्वाची आठवण म्हणून हे पितृपक्ष पंधरवडा करत असतो, त्यांना नैवेद्य दाखवत असतो. पण माझं आता एक प्रबोधनपर एक विचार आहे की तुम्ही त्यांना आत्ता दाखवता हे ठीक आहे, हे आपले रीतिरिवाज आहेत, पण आत्ताच्या वयस्कर माणसांचे काही ठिकाणी एवढे हाल ऐकायला मिळतात. तर माझी एक विनंती आहे, तुम्ही दुसऱ्यांना पण सांगा की नंतर पितृपक्ष पंधरवड्यात नैवेद्य दाखवण्यापेक्षा आहे तेव्हाच त्यांची काळजी घ्या, त्यांना जीव लावा, त्यांना थोडंसं प्रेम द्या, तर हा खरा पितृपक्ष पंधरवडा साजरा केल्याचा आपल्याला नक्कीच आनंद मिळेल, समाधान मिळेल. आता जर मी आंबट चुका टाकला नसता तर मी ही चिंच भिजवलेली आहे, याचा कोळ टाकला असता, 1-2 चमचे पोहाचे 2 चमचे याच्यात कोळ टाकला असता, आणि त्याला एक चवीनुसार आपल्याला गूळ घालायचं आहे. आता हा किती कमी जास्त घालायचा हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. मग ही आंबट गोड तिखट भाजी खूपच छान लागते. अगदी तुम्ही आवर्जून 8-15 दिवसांनी ही भाजी एकदा करतच जा. ही सर्व आपल्याला पोषण मूल्य देते. आता यामध्ये आपण हे भिजवलेले शेंगदाणे आणि ते शिजून घेतलेले ते पण मिक्स केलेत, हे मुळ्याचे तुकडे पण मी मिक्स केलेत. आता मुळ्याचे तुकडे तुम्हाला हवं तर घाला, काही जण घालतात काही जण नाही घालत. आता आपण या भाजीला खमंग अशी फोडणी देऊया. थोडंसं आपल्याला तेल बऱ्यापैकी घ्यायचं आहे. आता तुमची भाजी जशी असेल त्या हिशोबाने तुम्ही तेल घ्यायचं आहे. मी साधारण 2 चमचे तेल घेतलेलं आहे मीडियम साईजचे, त्यात मोहरी दाणे घालत आहे. फोडणी आपली जळू द्यायची नाहीये, खमंग फोडणी आपल्याला द्यायची आहे. जिरे घालत आहे. आणि 1/2 चमचा हिंग, मी हिंग जरा बऱ्यापैकीच घालते, कारण हिंग हा पोटासाठी अतिशय चांगला असतो. आता ही आपली खमंग फोडणी आली, फोडणी जळू द्यायची नाही आपण. आता मी हे फोडणीला घालते. Thank you.
मस्त पैकी आपली खमंग फोडणी बसलेली आहे. भाजी पण अतिशय सुंदर झाली असणार आहे. तुम्ही भाजी अवश्य करत जा, मुलांना खाऊ घालत जा. आपण केलं तर घरातल्या सगळ्यांना हे खायला मिळतं. आता ही फार पातळ भाजी बनवायची नाही, ही साधारण एवढी घट्ट असेल तेवढीच. आता आपण याला बेसन पीठ पण लावलेलं आहे, ते सगळं शिजवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला छान उकळी आली की आपली भाजी तयार होईल. झाकण न ठेवताच ही भाजी अशीच उकळून घ्यायची आहे. ही भाजीला आपली आता चांगली उकळी आली आहे, छान एक जीव झालेली आहे. आता ही तुम्ही थोडीशी टेस्ट करून पाहू शकता, फार आंबट झाली का, गुळ कमी आहे का. गुळ कमी असेल तर थोडासा त्याच्यामध्ये तुम्ही गुळ घालू शकता. आता ही भाजी मी सर्व करत आहे. मला आशा आहे तुम्हाला ही माझी रेसिपी नक्कीच आवडली असेल. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, माझ्या प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझे फेसबुकवर माझे पेज आहे, त्यावर पण तुम्ही प्रतिभा फिरोदिया किचन नावाने पेज आहे, त्याच्यावर पण तुम्ही ही रेसिपी पाहू शकता, शेअर करू शकता, लाईक करू शकता. आणि तुम्ही जे भाजी केली आहे त्याच्यावर ते फोटो तुम्ही तुमचे फोटो अपलोड करू शकता, तुमचे अभिप्राय करू शकता. आपले खूप खूप धन्यवाद.